नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता सातवीचं मराठी सुलभ भारतीमधील कविता तिसरी माझ्या अंगणात आज बघूया. आणि त्याचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. तर ज्ञानेश्वर कोळी यांचा परिचय आपण आधी बघूया. त्यांचा जन्म 1956 साली झाला. जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर, घन दाटलेले, छावणीच्या कविता, आकाश पेलताना हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. 8 आण्याचा गूळ हा कथा संग्रह प्रसिद्ध. कवितेविषयी, शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केलेले आहे. बघा, शेतकरी काय करतो, शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो आणि ज्यावेळेस ते धान्य तयार होतं त्यावेळेस त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या घरामध्ये एक प्रकारचा उत्सव असतो तो. आणि त्याच्या मनामध्ये कुठल्या भावना येतात तर याचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. ज्ञानेश्वर कोळी यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. तर कविता अशी आहे. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदनं पडलं. काळ्या क्षार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. जीव दमतो शिनतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. तर शेतकऱ्याला झालेला आनंद, त्याच्या शेतातलं धान्य ज्यावेळेस पिकतं त्यावेळेस त्याचा आनंद, त्याच्या भावना या कवितेतून कवीने व्यक्त केलेल्या आहेत. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदनं पडलं. इथे कवी काय म्हणतात की शेतामध्ये धान्य पिकल्यावरती आनंद व्यक्त करताना इथे शेतकरी म्हणतोय, माझ्या काळ्या शेतात मोत्यांसारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आलेले आहेत. म्हणजे शेतकरी सांगतो आहे इथे की काय सांगतोय की माझ्या काळ्या शेतांमध्ये मोत्यांसारखे गहू ज्वारीचे दाणे, शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे, तर असे गहू ज्वारीचे दाणे माझ्या काळ्या रानामध्ये उगून आलेले आहेत आणि पिकले आहेत. आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचे शुभ्र चांदणे पडलेले आहे. आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं, आणि त्या मोत्यांनी त्या दाण्यांनी मला असं वाटतं आहे की माझ्या अंगणामध्ये जणू मोत्यांचे शुभ्र चांदणे, पांढरे कलरचे चांदणे पडलेले आहे, असं इथे कवी म्हणत आहेत. काळ्या क्षार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास. आणि इथे कवी काय म्हणतात की शेतातील काळ्या क्षार मातीमधून मोती पवळ्यांसारखी धान्याची रास पडलेली आहे. मोती पवळे जसे पडलेले असतात त्यांची जशी रास असते मोत्यांची वगैरे, तर तसं धान्याची रास इथे पडलेली आहे असं इथे कवी म्हणत आहेत. माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदात डुलते आहे. आणि माझ्या अंगणामध्ये रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदामध्ये डुलते आहे असं इथे कवी म्हणत आहेत की माझ्या रानामध्ये पिकलेली फळे माझ्या अंगणात पडलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची ऐट इथे मला दिसते आहे असं इथे कवी म्हणत आहेत. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. रानमेवा म्हणजे काय, रानात पिकलेली पिकणारी फळे, त्याला रानमेवा म्हटलेलं आहे. तर रानातल्या फळांचा मेवा एकमेकांना दिल्या घेतल्यावर वाढतो, हो की नाही. आपण एकमेकांना जे दिलं घेतलं तर ते त्याच्यामुळे ते वाढतं. दुसऱ्यांना दिलं, दुसऱ्यांना आपण मदत केली तर आपल्याला कुठल्याही गोष्टीने तर ती गोष्ट वाढते असं म्हणतात. त्याच्यामुळे इथे कवी काय म्हणत आहेत की
रानातल्या फळांचा मेवा एकमेकांना दिल्या घेतल्यावर वाढतो आणि तुम्ही आम्ही सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया आणि तुम्ही आम्ही सारेजण गुणा गोविंदाने खावा आणि तुम्ही आम्ही ते एकदम आनंदाने तो रानमेवा जो आहे तो आपण खाऊया म्हणजे ती रानातली फळे जी आहेत ती आपण गुण्या गोविंदाने आनंदाने खाऊया एकमेकांना देऊन असं इथे कवी म्हणतात. जीव दमतो शिनतो घास भरवते माय घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. आणि शेतामध्ये काम करून कष्ट करून जीव दमून जातो आणि शिनून जातो, थकतो माणूस आणि दमतो शेतामध्ये कष्ट केल्यामुळे. शेतकरीसुद्धा घरी आल्यावर आई मायेने आपल्याला घास भरवते. आणि इथे कवी काय म्हणतात की आपण जर खूप दमलो थकलो तर घरी आल्यानंतर आई काय करते, मायेने आपल्याला घास भरवते आणि घरामध्ये छोट्याशा घरट्यातील आई जणू दुधावरची सायच आहे असं इथं आईला दुधावरची साय अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे या छोट्याशा घरामध्ये आई जणू दुधावरची सायच आहे असं इथे कवी म्हणतात. म्हणजे कितीही आपल्याला निराशा असेल किंवा आपण कितीही दमलेलो असो तरी तो शीण आपला जो आहे तो थकवा आहे त्या आईच्या मायेने सगळा निघून जातो असं कवी इथे सांगतायत. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर दूर उडून या जाता आसू येती गालावर. आणि अंगणामध्ये आज माझ्या दान टिपती पाखर म्हणजे आज माझ्या अंगणामध्ये पाखरे आनंदाने दाणे टिपत आहेत, दाणे खात आहेत येऊन असं इथे कवी म्हणतात. हे पाहून माझा जीव सुखावतो आणि हे बघून मला खूप आनंद होतो. परंतु दूर उडून या जाता आसू येती गालावर. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यामधले अश्रू गालांवर ओघळतात. म्हणजे ही पाखरे आनंदाने दाणे टिपण्यासाठी माझ्या अंगणामध्ये येतात आणि हे पाहून मला खूप आनंद होतो. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यामधले अश्रू गालावर ओघळतात. म्हणजे मला दुःख होते ही पक्षी पाखरं दूर उडून गेली की. तर अशा प्रकारे शेतकऱ्याच्या घरातील शेतकऱ्याच्या अंगणातील अतिशय सुंदर असं वर्णन शेतकऱ्याच्या भावना इथे कवीने व्यक्त केलेल्या आहेत. तर सुंदर कविता आहे, तुम्ही पाठ करायची आहे आणि याचा स्वाध्याय आपण आता बघूया. खालील प्रश्नांचे एक दोन वाक्यात उत्तरे लिहा. कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते, कशाकशाची रास पडते कवीच्या अंगणामध्ये? तर गहू आणि ज्वारीची रास तिथे त्याच्या अंगणामध्ये पडते, म्हणजे ते धान्य तिथे तो पिकवतो शेतामध्ये. रानमेवा कुठे उगवला आहे? रानमेवा म्हणजे काय? रानात पिकणारी फळे. कुठे उगवली आहे? ती रानात. कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे? कारण गुण्या गोविंदाने खायला का सांगतो आहे? कारण दिल्या घेतल्याने काय वाढतं? प्रेम वाढतं. दिल्या घेतल्याने रानमेवा वाढतो असं इथे कवी म्हणतात. कवीच्या अंगणात पाखरे का येतात? तर कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपायला येतात, दाणे खाण्यासाठी येतात. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. आता आपल्याला कवितेतील ओळी शोधायच्या या अर्थाच्या. गहू ज्वारीच्या राशी शेतात पडलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी कुठली ओळ आलेली आहे? गहू शेवाळाचं मोती काळ्या रानात सांडलो. पुढचा आहे, काळ्या भोर मातीतून तपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते, तर त्याच्यासाठी कुठली ओळ आली आहे? काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते, याच्यासाठी कुठली ओळ आलेली आहे? जीव दमतो शिनतो घास भरवते माय. पुढचा आहे, रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. ही ओळ त्याच्यासाठी आलेली आहे. आता कंसातील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचे. काळ्याशार मातीतून मोती पवळ्यांची रास, रास उत्तर येईल तिथे. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय, साय हे उत्तर येईल. दूर उडून या जाता असू येती गालावर, गालावर हे उत्तर येईल. समूहदर्शक शब्दांची यादी तयार करा, जशी की धान्याची रास तसं खालच्या शब्दांचा आपल्याला लिहायचं आहे, समूहदर्शक शब्द लिहायचा आहे. लाकडाची काय येईल? मोळी. पक्ष्यांचा थवा, केळीचा घड, प्राण्यांचा कळप, मुलांचा घोळका, द्राक्षांचा घड किंवा घोस.
खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. यमक जुळणारे शब्द आपण ज्याला म्हणू, जसं पहिलं आहे सांडलं, त्याच्यासाठी कुठलं आहे पडलं. रास मिजास माय साय असे शब्द तिथे यमक जुळणारे शब्द येतील. खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. प्रमाण भाषेतील शब्द आपल्याला लिहायचा आहे. खावा म्हणजे काय, खाणे. माय माता आई आपण लिहू शकतो. घरामंदी घरात घरामध्ये. आसू अश्रू अशा प्रकारे त्याचा स्वाध्याय इथे संपला. धन्यवाद.